उद्धव ठाकरेंनी पवारांना कधीच सोडले ठाकरेंनी पवारांना सोडून एक महिना होत आलाय पण अजूनही त्याची जाहीर वाच्यता नाही झाली ना ठाकरेंनी अशी बिघाडी झाल्याचं स्पष्ट केलंय ना पवार बोललेत पण ठाकरे पवार हे जे काही समीकरण गेल्या तीन वर्षात तयार झालं होतं ते संपल्यात जमा टिळक पुरस्कार या पुरस्कारासाठी शरद पवारांची उपस्थिती आणि सामनाच्या अग्रलेखातून थेट शरद पवारांवर झालेली टीका हे फक्त निमित्त होतं हे निमित्त घेऊनच आपण वेगळे झालो आहोत हे सांगण्याचा सा कार्यक्रम येत्या काही काळात पार पडेल संजय राऊतांनी आजच्या अग्रलेखातून फक्त चर्चांना हवा देण्याचं काम केलंय इतकंच पण मुख्य प्रश्न पडतो तो म्हणजे शिवसेना फुटूनही उद्धव ठाकरेंनी पवारांची साथ सोडली नव्हती शिंदेसोबत गेलेले आमदार जीव तोडून पवारांना सोडा आम्ही परत येतो असं म्हणत राहिले पण उद्धव ठाकरे बदले नाहीत आपल्याच पक्षाच्या आमदारांवर टीका करत उद्धव ठाकरे शरद पवारांची री ओढत राहिले मग आता असं काय बिघडलंय आता असं काय घडतंय फक्त मोदींसोबत स्टेज शेअर केलं म्हणून ठाकरे पवारांना काट सोडतील आणि सोडलंच तर नवी समीकरण काय असतील मुळात आपण जे काही बोलतोय की ठाकरेंनी पवारांची साथ यापूर्वीच सोडलीये ते कशाच्या आधारावर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सुरुवातीला पाहूयात ते म्हणजे ठाकरेंनी पवारांची साथ एका महिन्यापूर्वीच सोडली असं कशाच्या आधारावरती म्हणता येतं तर साधारण अकरा एप्रिल रोजी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पवारांना भेटण्यासाठी सिल्वर ओक वरती गेले होते त्याच्या काही दिवसांपूर्वीच अजित पवार नाराज असल्याच्या आणि नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या रंगल्या होत्या या पार्श्वभूमीवरतीच अजित पवारांच्या अनुपस्थितीत ही भेट झाली होती या भेटीनंतर संजय राऊतांनी अग्रलेख लिहित कुटुंबावर दबाव असल्याचं पवार म्हणाल्याचं देखील सांगितलं होतं सांगायचं काय आहे तर अजित पवारांच्या फक्त नॉट रिचेबल होण्याने अस्वस्थ झालेले ठाकरे सिल्वर ओक वरती जाऊन शरद पवारांना भेटले होते आता कट टू येऊया या जुलै महिन्यात दोन तारखेला अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला यानंतर मात्र ना उद्धव ठाकरे सिल्वर ओकवरती गेले ना संजय राऊत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट अजूनही झालेली नाहीये इंडियाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एका व्यासपीठावरती आले होते ते फक्त नाममात्र दोनच दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात देखील हे दोन्ही नेते एका व्यासपीठावरती आले होते यावेळी शरद पवार म्हणाले की आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात नक्कीच बदल घडेल आता या विधानाचा अर्थ शरद पवार महाविकास आघाडीसोबतच थांबणार असा घेण्यात आला पण जाहीर व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत थी। आम्ही तिघे हा शब्दप्रयोग शरद पवारांना का वापरावा लागला शरद पवारांना तिघे एकत्र असण्याची शंका वाटतीये का हा महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो खुद्द राहुल गांधींनी पवारांची भेट घेतली आहे पण उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांसोबत पुरेस अंतर ठेवलं दुसरीकडे याच ठाकरेंनी मात्र अजित पवारांची भेट घेऊन अभिनंदन देखील केलं आता फक्त दोन्ही नेते एकत्र भेटले नाहीत किंवा बैठका घेतल्या नाहीत म्हणून पवार ठाकरे बिनसले असं आपण म्हणत नाही तर यामागची अनेक कारणं देखील आहेत जसं की शरद पवारांनी एकाएकी मवाळ भूमिका घेणं आपले दौरे थांबवणं नेमकं घडतंय काय तर ठाकरेंना पवार नको आहेत काहीही केल्या पवार सोबत असावेत अशी इच्छा ठाकरेंची नाही असं का याचीही कारण पाहूयात तर ठाकरेंना पवार नको आहेत याचं पहिलं कारण सांगता येतं ते म्हणजे पवारांच्या भूमिकेबाबत असणारा संशय अजित पवारांच्या बंडामागे शरद पवार असल्याची चर्चा आहे शरद पवारांनी देखील अचानकपणे आपलं आक्रमक राजकारण थांबवलंय त्यामुळे कुठंतरी हे दोन्ही गट एकत्र येतील अशा चर्चा आहेत साहजिकच असं झालं तर ठाकरेंसोबत असणाऱ्या शिवसैनिकांमध्ये कुठ तरी पवारांनी ठाकरेंना फसवल्याची भावना निर्माण होईल असं झालंच तर एकनाथ शिंदेंच्या आर्ग्युमेंटला आपोआप नैतिकता प्राप्त होते शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय कसा चुकीचा होता हे सप्रमाण सिद्ध झाल्याने एक प्रकारे उद्धव ठाकरेच बॅकफूटवरती जाऊ शकतात ही शक्यता लक्षात घेऊनच उद्धव ठाकरेंनी किमान आत्ता तरी शरद पवारांसोबत पुरेसा अंतर ठेवून राहण्याचं धोरण स्वीकारलेलं दिसतंय शरद पवारांनी जर का अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर शरद पवारांवर टीका करण्याचा पर्याय ठाकरे बाळगून ठेवू इच्छितात किमान आता तरी ही भूमिका घ्यावी लागेल अन्यथा राहिलेल्या ला, सर्वसामान्य शिवसैनिकांचा रोष देखील जोपर्यंत शरद पवार अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेत नाहीत बंडखोर आमदारांविरोधात न्यायालयीन लढाई लढत नाहीत तोपर्यंत तरी उद्धव ठाकरे पवारांपासून चार हात लांबच राहताना आपल्याला दिसून येतील त्याचाच परिणाम गेल्या महिन्याभराच्या राजकारणात दिसून येतोय इथे हायलाईट करण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे शरद पवारांबाबत संशयाचं हे वातावरण स्थिर राहिलं तर ठाकरेंना देखील निवडणुकीत फायदा होताना दिसणार नाही राज्यातल्या विरोधी पक्षाची स्पेस भरून काढायची असेल तर आता आक्रमक होऊन वन टू वन लढावं लागणार आहे आणि अशा वेळी शरद पवारांवर असणारा संशय ठाकरेंना देखील बॅकफूटवरती आणू शकतो ठाकरेंना पवार नको आहेत याचं दुसरं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे अजित पवारांनी केलेले गौप्यस्फोट बंडानंतरच्या आपल्या पहिल्याच भाषणात अजित पवार म्हणाले होते की दोन हजार सतरा साली राष्ट्रवादी आणि भाजपची बैठक झाली होती वर्षा बंगल्यावरती ही बैठक पार पडली होती यात राष्ट्रवादीकडून मी जयंत पाटील सुनील तटकरे होते समोरच्या बाजूने देवेंद्र फडणवीस मुनगंटीवार विनोद तावडे आणि चंद्रकांत पाटील होते कोणते पालकमंत्री कोणते मंत्रीपद हे सगळं तेव्हा ठरलं होतं या बैठकीनंतर सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवण्यात आलं तेव्हाच्या बैठकीत भाजपच्या वरिष्ठांनी पंचवीस वर्षांपासून मित्रपक्ष असलेल्या सेनेला आपण सोडणार नसल्याचं सांगितलं होतं शिवसेना भाजप राष्ट्रवादी अशी युती होईल असं भाजप वरिष्ठांचं म्हणणं होतं ते मात्र तेव्हा शरद पवारांनी शिवसेना जातीवादी पक्ष आहे आणि जातीवादी पक्षासोबत आपण जाणार नाही अशी भूमिका घेतली शरद पवारांनी दोन हजार सतरा साली शिवसेना जातीवादी असल्याने सेनेसोबत युती करणार नाही अशी भूमिका घेतल्याचं खुद्द अजित पवारांनी सांगितलं अजित पवारांचं हेच विधान देखील कुठंतरी उद्धव ठाकरेंना पवारांबाबत पुनर्विचार करण्यास भाग पाडताना दिसते शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देऊन शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर घालून टाकली होती ग्राउंड लेवलवरती सेना आणि राष्ट्रवादी थेट स्पर्धक राहिल्याने शिवसेना संपली तर प्रादेशिक पक्षाची संपलेली स्पेस राष्ट्रवादीला भरून काढता येऊ शकते याच विचारातून पवारांचं राजकारण घडलेलं दिसून येते खुद्द अजित पवारांच्या आरोपांचीच दिशा तीच असल्याने शिवसेनेच्या वाताहतीला शरद पवारच कारणीभूत ठरल्याचं चित्र निर्माण होत आहे आणि अशा वेळी देखील शरद पवारांना साथ देत राहिल्या सोबत आहेत ते निष्ठावंत देखील हातून जाऊ शकतात याची जाणीव कुठं तरी उद्धव ठाकरेंना झाल्याचं दिसून येत ठाकरेंना पवार नकोय असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे शिंदेसोबत गेलेल्यांना पुन्हा खेचून घेणं सेनेतल्या बंडखोरीचं खरं कारण सांगितलं जातं ते शिवसेनेच्या आमदारांचा प्रत्यक्ष मतदारसंघात असणारा राष्ट्रवादी विरोध शिंदेसोबत गेलेल्या लता सोनवणे सुहास कांदे संदीपान मंगेश कुडाळकर महेंद्र थोरवे महेश शिंदे शंभूराज देसाई उदय सामंत योगेश कदम प्रकाश आंबिटकर असे किमान पंधरा एक आमदार तरी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पराभव करत विधानसभेत आलेले आहेत यांचे विरोधक असणारे आमदार बरेच उमेदवार अजित पवारांसोबत असलेले दिसून येतात अशा वेळी ज्या गोष्टी महाविकास आघाडीत असताना शिवसेनेच्या आमदारांच्या वाट्याला आल्या त्याच अजित पवारांच्या प्रवेशामुळे आल्याचं दिसतंय पवार विरोध हा शिवसेनेसाठी महत्वाचा ठरतो आणि अशा वेळी शिंदेसोबत गेलेले आमदार शिंदेची साथ सोडण्याचा शेवटचा पर्याय ठाकरेंसमोर उभा राहिलेला दिसतोय अजित पवारांच्या सत्ता प्रवेशामुळे अस्वस्थ झालेले शिंदे गटाचे आमदार हेरायचे असतील तर आपल्याला देखील पवारांपासून अंतर ठेवून राहायला हवं याची जाणीव उद्धव ठाकरेंना झालेली आहे जर का उद्या शरद पवारांनी देखील अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतलास तर पवारांसोबत जाण्याचा आपला निर्णय चुकला होता अशी कबुली देऊन शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना परत फिरण्याचं आव्हान ठाकरे करू शकतात हा पर्याय खुला ठेवण्यासाठी ठाकरेंना आता पवार पवार करून चालणार नाही तर ठाकरे तेच करताना दिसत आहेत थोडक्यात या सर्व बाजू पाहता उद्धव ठाकरेंनी पवारांची साथ सोडण्याचा सा निर्णय फायनल केलेला दिसतोय पवार अजित पवारांसोबत गेल्यास उद्धव ठाकरेंसाठी ही गोष्ट पथ्यावरच पडलेली दिसते आणि त्या दिशेने टाकलेली पावलं म्हणजे शरद पवारांसोबत अंतर ठेवण्याचा घेतलेला निर्णय आता फक्त एखादं निमित्त शोधणं आणि पवारांची साथ सोडणं ही खेळी ठाकरेंना करावी लागणार आहे मात्र असं करताना आडवी येतात ती काँग्रेस ग्रामीण भाग विदर्भ आणि मुंबई महानगरपालिका ही समीकरण पाहता ठाकरेंना काँग्रेस सोडायची नाहीये अशा वेळी पवार एक कधी एकदा अजित पवारांसोबत जातात याचीच वाट पाहणं ठाकरेंच्या हाती असलेले दिसतय तुम्हाला काय वाटतं येत्या काळात राज्यातली समीकरणं कशी असतील शिंदेची शिवसेना भाजप आणि संपूर्ण राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस आणि ठाकरे गट असं चित्र असू शकतं का तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका